बे आले का बे पोट्टे हो वीडियो पाले तो सब्सक्राइब भी करून टाका माय चॅनल ले cutiapa.com ले पटकन करा बे खूप जोराची भूक लागली आहे बे यार आईने तो अजून स्वयंपाक तर नाही बनवला मला खूप भूक लागली आहे ए इथे पाटो काही आहे का ए पोट्ट्या का हुसक वासक करून राहिला दात काढून राहिला बंदऱ्या हो नाही केला आता करीन का कर तुला जेव्हा वाटेल तेव्हा कर काही नाही ते मला भूक लागली होती ना तर मी बघत होतो वर चढून की काही आहे का म्हणून हो का खाली उतर पहिले नाही तर दिन कनपटात नाही उतरतो उतरतो कौन रे डोका आहे की खोका आहे तुझ्या मार वरता चढून राहिला तंगडे वांगडे तुटले तर का करशील किती डोकं पिटाव्या पुट्ट्या समोर काही अक्कल नाही त्याला बड़े बड़े घरों में ऐसी छोटी छोटी दांत पड़ती रहती है चुपचाप रह शाइनी पुट्टी ए पंख्या जा बाजार तू आंबे घेऊन ये आंबे आई गं आज आंब्याचा रस बनवणार हो जा आंबे घेऊन ये हो आई हो बी आंब्याचा रस तोंडाला पाणी सुटून राहिलं लवकर जाऊन घेऊन येतो आज मी आंब्याचा रस खाणार आज मी आंब्याचा रस खाणार ओ आंब्याचा रस खाणार आणि कोणाला नाही देणार हॅलो बे पंख्या काकुरला बे बे भाऊ आंब्याचा रस का आंब्याचा आंब्याचा रस बनवत आहे का तुझ्याकडे अबे याले माहित पडिन तर हा टपकून जाईन इथं बे पगला झाला का आंब्याचा रस थोडी ना बनवत आहे माझ्याकडे आज आंब्याचा नाही म्हटलं आम आम आंबे जे आहे ना आता म्हटलं खूप महाग झालंय म्हटलं हो ना बे पंख्या आंबे बहुत महाग झाले आहे भाऊ ते बोमल्या बोमलून काय राहिला का सांगू भाऊ या उन्हाळ्यात तर आंब्याचा रसच काल भेटला नाही माया मायनं तर आणलेच नाही आंबे महाग आहे म्हणून बे पंख्या तुझ्याकडे आंब्याचा रस करीन ना तर मला सांगशील भाऊ ठीक आहे हो 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 ठीक आहे चल ठेवतो फोन नंतर बोलतो हो ठीक आहे भाऊ ए पिंकी जा पंख्याले बोलून आण आंब्याचा रस झाला म्हणा होय हॅलो सोनू माय पिल्लू तुला माहित आहे आज तर माझ्याकडे आंब्याचा रस बनवलाय ए पंख्या भाऊ चल आई बोलवत आहे आंब्याचा रस झाला अरे वा हो हो आलो आलो 5 मिनिटात लवकर ये नाही तर मी संपून टाकेन 2 मिनिटात सोनू पिल्लू मी संपून टाकेन शाईने येऊन राहिलो म्हटलं ना जा आता ओके लवकर ये हां बोल काय नाही तू पिंकी आली होती डोकं खात राहते बोल ना पिल्लू काकू खूपच मस्त झाला आंब्याचा रस मज्जा आली आई मी आलो कुठे आहे माझा आंब्याचा रस उजेड पाड्या खूपच लवकर आला तू संपला आता आंब्याचा रस का संपला पण उशिरा येशील तर असंच होईल बापू वा मज्जा आली बे बोंगाड्या तू इथं कसा बे पंख्या बोतच आहे बे तू तुझ्याकडे आज आंब्याचा रस बनवला आणि तुला तर मला सांगितलंच नाही ते तर बरं झालं पिंकीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं म्हणून मी ना बघितलं आणि आलो चल पिंकी मी आता जातो मस्त होता आंब्याचा रस अरे मंग्या भाऊ थँक्यू थँक्यू नको म्हणू चल बाय पंख्या येतो नंतर बाय मजा आली तर सबस्क्राइब करा cutiapa.com ला